कोरोनामुळे संचारबंदी लागू असून याचा फटका विविध क्षेत्राला बसत आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान सुरुवातीच्या काळामध्ये चिकनने कोरोना होतो अशी अफवा पसरल्यामुळे झाले. पोल्ट्री व्यावसायिकांचे आणि शेतकऱ्यांचे यामध्ये आतोनात नुकसानही झाले. त्यामुळे अनेकांनी चिकन खाणे देखील बंद केलं होतं. या अगोदर संचारबंदीमुळे वाशिम जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अफवेमुळे चिकनचे दर 10 रुपये ते 30 रुपये प्रति किलो झाले होते. आता मात्र व्यावसायिकांचे आणि शेतकऱ्यांचे दिवस फिरले आहेत. चिकन तब्बल 200 ते 240 रुपये प्रति किलोच्या दराने आता विक्री होत आहे. यात जिल्ह्यातील लोकांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन दुकाने चालू ठेवण्यात येत आहेत. यातही 160 सोडून 200 पारा झाल्याने ग्राहकांना नाहक भूर्दंड आता सहन करावा लागतोय. न्यूज 15 मराठीसाठी संदीप भातुडकर, वाशिम.